ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. अयोध्येमध्ये भाजपचा दारुण पराभव झालेला, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. भाजपला अयोध्येमध्ये धक्का बसलेला आहे. लल्लू सिंग यांचा पराभव झाल्याची माहिती सध्या साम टीव्हीवर आपण पाहतो. अयोध्येमध्ये आता भाजपला हा मोठा धक्का बांधला जातोय. भाजपचा अयोध्येत दारुण पराभव झालेला, लल्लू सिंग यांचा पराभव झाल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळे अयोध्येमध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का. अयोध्येतील राम मंदिरानंतर खरं तर हा मुद्दा खूप उपस्थित केला गेला होता आणि याच अयोध्येमध्ये भाजपचा दारुण पराभव झाल्याची सर्वात मोठी बातमी आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय. भाजपचे लल्लू सिंग हे निवडणुकीच्या समाजवादीच्या अवधेश प्रसाद यांनी लल्लू सिंह यांचा पराभव केलेला आहे. तर आपण पाहतोय भाजपला अयोध्येतच आता हा मोठा झटका बांधला जातोय. समाजवादीच्या अवधेश प्रसाद हे विजय झालेले आहेत अयोध्येतून आणि ज्या अयोध्या राम मंदिराचा मुद्दा भाजपनं उचलून धरला होता आणि निवडणूक त्या अनुषंगानं खरं लढवण्याचा प्रयत्न केला होता, त्याच अयोध्येत भाजपला मात्र हा मोठा धक्का बांधला जातो. कारण भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव केलेला आहे अवधेश सिंह समाजवादी पार्टीच्या उमेदवारानं. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे अयोध्येतून साम टीव्हीवर. भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव झालेला आहे. समाजवादीच्या अवधेश प्रसाद यांनी हा पराभव केल्याचंही कळतंय. अयोध्येमध्ये भाजपला हा मोठा झटका बांधला जातोय.